कळंब नगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुलांचे भूमिपूजन व आंतरशालीय खिचडा स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रधानमंत्र्यांचे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे काळा वाजून स्वागत करू. यामुळे आता 600 घर मिळणार आहे. मी चरण ठाकूर साहेबांचा मनापासून अभिनंदन करतो की दिल्लीला जाऊन मुंबईला जाऊन मंत्रालयात रोज फेटा मारून काही योजना मंजूर केली आहे. आणि योजना चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब ऊर्जावान भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजीव पोद्दार साहेब, दिनेशभाऊ ठाकरेजी मंचकावर उपस्थित, या गावाच्या नगराध्यक्ष वैशालीताई, जितेंद्रभाऊ तुपकर, हेमराज भाऊ, देवीदासजी कठाणे साहेब, सर्व सन्माननीय नगरसेवक बांधव, ब्रँड एम्बॅसेडर आमचे काळे साहेब, चरडे साहेब, मंचकावर आमचे मुख्याधिकारी सन्माननीय गराडेजी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, बालक मित्र आणि या गावातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ मंडळी, वडीलधारी बांधव, भगिनी, उपस्थित मित्रांनो, अतिशय आनंदाचा दिवस आहे आपल्याकरता की दुहेरी कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तसेच दुसरीकडे आज दिनांक 21/1/2018 दुपारी 12:30 दरम्यान माननीय माधुरावजी जानकर हे देसी गाय मार्केट यार्ड उमरीच्या उद्घाटन समारंभाला सोहळ्याला जात असताना सावनेर नगर परिषदला त्यांनी धावती भेट दिली. आमचे प्रतिनिधी विजयकुमार वाघमारे यांनी त्यांचे मत जाणून घेतले. नमस्कार, मी विनयकुमार वाघमारे, आपण बघत आहात स्टार अपेक्ष न्यूज. आपण आहोत पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महाराष्ट्र राज्य महादेवजी जानकर यांच्यासोबत. आपण आपल्या पक्ष जे निवडणूक जिंकून आलेले आहेत मेंबर त्यांच्यासोबत आपण आपल्या सावनेरच्या विकासासाठी काय प्रयत्न केले आहेत आणि काय प्रयत्न करणार आहोत. प्रथम एक सांगतो की इथं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, RPI सर्वांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो. पक्ष म्हणून नाही तर जनता म्हणून इथं आपल्याला विकास झाला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आमच्या शिव मॅडम असतील, नगराध्यक्ष मॅडम असतील, आमचे उपनगराध्यक्ष असतील किंवा विरोधी पक्षनेते, सर्वांचंच मी अभिनंदन करतो. कारण हे एकट्या पक्षाचं काम नाही आणि पक्षासाठी म्हणून नाही तर इथल्या सावनेरच्या जनतेचा भारतात नंबर पहिला आला. इथले सर्वच अधिकारी आणि नगरसेवक, सर्वच पक्षातले अतिशय मेहनतीनं मनानं काम करतात. आपल्या भागाचा विकास व्हावा हा त्यांचा दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टिकोनाला सलाम करण्यासाठी मी राज्याचा मंत्री म्हणून आज नगरपालिकेत आलो आहे, त्यांना अभिनंदन करण्यासाठी. आणि पाठीवाट टाकला पाहिजे. जर देशामध्ये नगरपालिका एवढ्या असताना देखील आमच्या ह्याच नगरपालिकेचा नंबर का आला तर इथले CEO असतील, इथले नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील किंवा विरोधी पक्षनेते असतील, व्यापारी संघटना असेल, पत्रकारांची संघटना असेल, सर्वपक्षीयचे गटनेते असतील, या सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी मी आलो आहे. कारण सर्वांची ताकद मिळाली तरच आपण ही प्रगती उजावू. नाहीतर उगच माझ्याच पक्षाचे लोधे आहेत, माझाच अध्यक्ष आहे म्हणून असं नाही, म्हणजे ह्या दृष्टीनं नाही. ह्या लोकांना एक आदर्श मॉडेल राज्यात उभा राहावं, देशात उभा राहावं, आणि त्या दृष्टीनं मी ह्या नगरपालिकेच्या पाठीमागे खंबीर उभा आहे. मी कालच 10 लाख रुपयेचा ॲम्ब्युलन्ससाठी निधी देखील मी रिलीज केलेला आहे विशेषमध्ये, ते माझ्या वैयक्तिक आमदार फंडातून केलेलं आहे. स्वर्णिम स्वर्गटासाठी स्वतः माझ्या आमदार फंडातून 10 लाखाचा निधी मी दिलेला आहे. आणि आता शिव मॅडमशी मी बोललो की मुख्यमंत्री नगर उत्तर असेल किंवा मुख्यमंत्रीच्या फंडातून काय करता येत आहे का, त्यासाठी मी स्वतः मी आता 2-3 दिवसात मी पत्र देतो आहे नगरपालिकेचं CM ऑफिसला, तो आम्हाला ह्यात काय प्रगती करता येते. त्या दृष्टीने अतिशय काम चांगलं आहे, अजून सुरुवात आहे. सुरुवात असतानाच त्यांचा देशात नंबर पहिला आला आहे विशेष म्हणजे. तर आता इथून पुढे देखील हे चांगलं काम व्हावं, मी महिन्यातून 2 महिन्यातून इथं स्वतः मी पाहणी कराय, स्वतः येईन, मॉनिटरिंग कराईन आणि ह्या लोकांना जेवढं पाठीवाट टाकण्याचा प्रयत्न देता येईल ते मी प्रयत्न करेन. इथल्या मी स्वच्छता कामगारांचं, आमच्या महिला भगिनींचं देखील अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय मेहनतीनं काम, आणि मीडियाचं देखील अभिनंदन करतो की तुम्ही जी ही देशाच्या पातळीवर ह्या नगरपालिकेला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर तुमचंही मी अभिनंदन करतो. सर, आपण सावनेरात वारंवार भेट देत आहोत, येणाऱ्या पुढील विधानसभेसाठी आपण आपल्या पक्षातून कोणते उमेदवार उभे करणार आहोत त्याच्याबद्दल आत्ताच भाष्य करणं योग्य नाही. आणि विकास व्हावा, जनतेचा विकास होणं हे पहिलं माझं ध्येय आहे. राज्याचा विकास, देशाचा विकास झाल्यानंतर जनता ठरवल पुन्हा करायचं ते.